हां सर, काय गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्यावर काय सांगाल? मला आत्तापर्यंतची कल्पना नाही आहे की नेमका काय गुन्हा दाखल झालेला आहे, कारण माझ्याकडे FIR ची कॉपी नाही आहे. परंतु मला असं वाटतं की मी काही दिवसांपूर्वी जी भूमिका घेतली होती की शिवसेनेनी औरंगाबाद शहराच्या नावावर जे राजकारण केलं की संभाजीनगर करतो, त्या संदर्भातली जी मी भूमिका जाहीर केली होती की येणाऱ्या 2 महिन्यात शिवसेनेने संभाजीनगर हे नाव जाहीर करावं नाहीतर मी त्यांच्या लोकांना फिरू देणार नाही, ही भूमिका जी मी जाहीर केली होती त्या भूमिकेतून कुठंतरी शिवसेनेच्या पोटात गोळा उठल्यासारखं वाटतं आहे आणि त्यातून त्यांनी हा सगळा उपद्रव केला अशी माझी या ठिकाणी मला असं वाटतं, माझी अशी शंका आहे. आणि म्हणून प्रसंगी संभाजीनगर या विषयावरून मला जेलमध्ये जरी जावं लागलं तरी मी आनंदाने जेलमध्ये जाईल. पण घडला प्रकार जो आहे ॲट्रॉसिटीचं जे दाखल झालेलं प्रकरण सर, ती काय घटना होती? साधारण 2 दिवसापूर्वी आमच्या औरंगाबाद संभाजीनगर या शहरामध्ये अदालत रोडला एक प्लॉट आहे आणि त्या प्लॉटच्या समोर एकाने अनधिकृतपणे टपरी त्या ठिकाणी टाकली होती. ही ज्यावेळेला ट्रॅफिक पोलिसांच्या लक्षात आली, कारण तिथे ट्रॅफिक पोलिसचा पॉईंट आहे, ट्रॅफिक पोलिसला जेव्हा हे लक्षात आलं त्यावेळेला ट्रॅफिक पोलिसनी क्रांतीचौक पोलीस स्टेशनला फोन केला आणि अडथळा आणते ट्रॅफिकला अशा पद्धतीचा त्यांना मेसेज दिला. त्यावेळेला क्रांतीचौक पोलिसांचे लोक आले आणि त्यांनी ती टपरी उचलून नेली. पण हे सगळं होत असताना मी त्या ठिकाणी योगायोगाने असल्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टीचा विपर्यास करून माझ्याविरुद्ध ते मांडलं गेलेलं आहे. बरं, मग हे राजकीय षडयंत्र आहे? 100% राजकीय षडयंत्र आहे, कारण आमची प्रॉपर्टी तिथे 50 वर्षापासून आहे पण आत्तापर्यंत कधीच अशा पद्धतीचं कृत्य झालं नाही. पण जेव्हापासून शिवसेनेला मी अंगावर घेणं सुरू केलेलं आहे तेव्हापासून अशा पद्धतीची गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत आणि पुढेही होतील याच्यामध्ये मला माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. पण तुम्ही तुमचा मुद्दा सोडणार नाही? मी कसा सोडणार, मी शक्यच नाही आहे. मी तत्वनिष्ठ माणूस आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये उचललेला मुद्दा सोडणार नाही. मला जेलमध्ये जावं लागलं, मला फाशी झाली तरी सुद्धा मी मागं पुढे बघणार नाही, कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जो प्रिन्सिपलशी तडजोड करतो त्याचं काहीच खरं नाही. मी प्रिन्सिपलशी कधीच तडजोड करणार नाही.